भीषण पाणी टंचाईमुळे नेवासा तालुक्यामधील सलाबतपूर करांना लॉकडाऊनचे नियम पाळणं कठीण झालं आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या कोविड-19 या जीवघेण्या रोगानं थैमान घातलंय, तर दुसरीकडे पाण्यापासून जीवन जगता येईना अशी अवस्था झाली आणि त्यातच गावकऱ्यांची पाण्याची परिस्थिती बिकट अवस्था असताना गाव कारभाऱ्यांना जराही सोयरसूतक नाहीये. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी कधीच प्रयत्न केले गेले नाहीत. कधीही ग्रामसभेमध्ये पाणी प्रश्नावर चर्चा गांभीर्यानं केली गेली नाही. पाणी हा गाव विकासाचा कणा आहे. पाणी प्रश्नाबाबत विचारणा केल्यास ग्रामसेवकाची टोलवाटोलीची उत्तरं मात्र मिळतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे. भीषण पाणी टंचाई जाणवत असूनही मागील आठवड्यात मुळा कालव्याचं पाणी चालू असताना गावालगतचं बंधारे का भरले गेले नाहीत? जर बंधारे भरले गेले असते तर गावातील आड विहीर कुपनलिका यांची पाणी पातळी वाढून गावाला पाण्यासाठी मदत झाली असती. मात्र येथे प्रशासनाचा आडमुठेपणा नडला असंच म्हणावे लागेल. तर 22 गावांसाठी जीवनदायिनी ठरलेली गळडिंब नळ पाणी योजना कायमच जीवघेणी ठरली. गेल्या 2 वर्षांपासून ही पाणी योजना वीजबिल थकल्यामुळे बंद होती. लाभार्थी ग्रामपंचायतींनी थोडे पैसे भरल्याचं समजतंय. तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांनी ही योजना पुन्हा सुरू करणार म्हणून आश्वासन दिलं होतं. त्याच धर्तीवर त्यांनी वीज वितरण प्राधिकरणाशी चर्चा करून योजना सुरू केली. मात्र योजनेचं पाणी जनतेपर्यंत पोहोचण्याआधी जलवाहिनीला 7 वेळा गळती लागली. या योजनेचं एकदा पाणी आलं तेव्हा लोकांना हायसे वाटलं. मात्र ही जलवाहिनी पुन्हा फुटून 8 दिवस झाले. अद्याप तिची दुरुस्ती करण्यात आली नाहीये आणि किती दिवस लागतील तेही सांगणं कठीणच आहे. त्यामुळे पाण्यासाठीची भटकंती कधी थांबणार असा प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तर जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असून लवकरात लवकर जर प्रश्न सुटला नाही तर हंडा मोर्चा काढणार अशी चर्चा सध्या महिला वर्गामध्ये सुरू आहे. अलबतपूर गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि 4-4 किलोमीटरवरून पाणी आणावं लागत. सकाळी कामाला जायच्या आधी पहिले पाण्याची व्यवस्था करावी लागते, मग पाण्याला कामाला जावं लागत. पाटलाच्या विहिरीवर पाण्याला येत आहे ते आम्हाला आतापर्यंत कधी नाही म्हणलेले आहे पाण्याला. ग्रामपंचायतनी कधी पाण्याची व्यवस्था केली नाही. काय नाही, आम्ही 12 महिन्यापासून येत होतो पाण्याला. आम्हाला पट्टी चुकत नाही पाण्याची, पानपट्टी घेते. आम्हाला काम करून कसं काय आणि पाणी आणायचं, पैसे चुकून द्यायचे. रामधंदा नाही आम्हाला कोरोनामुळे. आम्ही काय करायचं, पानपट्टी भरायची. पाण्याची व्यवस्था नाही 12 महिन्यापासून. आम्हाला पाणी नाही, काय नाही. आम्ही इतकं हिंडतो पाण्याला. सरबतपूर गावात काहीच केलं नाही आमच्यासाठी पाण्यासाठी. आम्ही पुढे हिंडायचं पाण्याला. आम्हाला लांब लांब जावं लागत. सरबतपूर गावामध्ये जवळजवळ उन्हाळ्यापासून फक्त एकदाच एक टाकी भरली गेली. त्याच्यावर नेहमी ग्रामपंचायत काय सांगते, इथं फुटलं तिथं फुटलं. त्यांची रोज रडगाणं तेच. आणि आम्हाला सध्या परिस्थिती अशी आहे की आम्हाला रोज 300-400 रुपयाची टाकी विकत घेऊन घरचं भागावं लागतं. प्यायला सुद्धा जारचं पाणी विकत घेऊन प्यावं लागतंय. आणि या गोष्टीकडे ग्रामपंचायत प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. आज अशी परिस्थिती झाली की पाण्यावरून काही काही आम्हाला संडास सुद्धा बंद करावं लागलीत लोकांना. आणि आता सध्या तर कोणी पाण्याकडे लक्ष देणार. एक महिना झाला तसं कोणी सरपंच नाही, ग्रामपंचायत नाही, कोणीच लक्ष देणार त्याकडे. त्या प्रशासनाची दखल घ्यावी. याच्यात काही राजकारण झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? तर राजकारण झालं का नाही हे आता आपण काही सांगू शकत नाही. आज पण असं वाटतं की काहीतरी याच्यात चालूच आहे असं वाटायला लागलेलं आहे आता. कारण महिना झाला ना आम्ही जवळजवळ पूर्ण उन्हाळा पाणी विकतच घेऊन पिऊन राहिलो ना. आणि त्याच्यात हे 5 वर्षी हे जी निवडून आलेले दिन आहे तर कधीच 5 वर्षात आम्हाला पाणी क्लिअर दिलेलंच नाही. न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एसनान मीडिया, नेवासा.